उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी आतापर्यंत 4.5 TMC पाणी सोडण्यात आले, मात्र हे पाणी नदीतून न सोडता बंद पाईपलाईनद्वारे सोडावं अशी मागणी करत इंदापूरमध्ये सोलापूर पुणे महामार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागणीबाबत गांभीर्यानं विचार न केल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचं प्रसंगी रक्त सांडू असा इशारा आंदोलकांनी दिला. हे पाणी आमच्या हक्काचं आहे, उजनी धरणग्रस्ताचं आहे. ज्याच्या जमिनी पाण्यामध्ये गेल्या त्या लोकांच्या हक्काचं पाणी आहे. आणि सरकारने जमिनी घेताना 200 रुपये 300 रुपये किमतीने जमिनी घेतल्या आणि त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की आपणास आम्ही कायमस्वरूपी बारमाही पाणी उसाला देऊ. आणि अशा परिस्थितीत बारमाही परवानग्या असताना सुद्धा आज आमच्यावर सरकार अन्याय करत आहे आणि आमच्या बारमाही परवानग्या रिन्यू करून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि इथून पुढे तीव्र आंदोलन होणार आहे आणि उजनी धरणातून कुठल्याही परिस्थितीत एक थेंबही पाणी जाऊ दिलं जाणार नाही. 24 तास रहा एक पाऊल पुढे.